राजस्थान मधील चौसा येथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अर्चना शर्मा यांच्या आत्महत्येची धग संपूर्ण देशभर पोहोचली आहे. याचे पडसाद यवतमाळ शहरात देखील पडले. खासगी डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता यवतमाळतील सर्व खासगी रुग्णालय बंद ठेवली, तर शनिवारी सायंकाळी या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च करण्यात आला. नुकत्याच राजस्थान येथील दौसा येथे एका स्त्रीरोग तज्ञकडे प्रसूती झाल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला, त्यामुळे तेथील पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाखाली येऊन त्या महिला डॉक्टरवर डायरेक्ट 302 म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल केला. त्यामुळे घाबरून जाऊन त्या महिला स्त्रीरोग तज्ञाने दुसऱ्या दिवशी सकाळी आपली जीवनयात्रा संपविली. तर त्याआधी तिने चिठ्ठीत असे लिहिले की माझे आयुष्य गेल्यावर त्यातून प्रशासन काही धडा घेऊन माझ्यानंतर इतर डॉक्टरांना तरी कमीत कमी त्रास देऊ नका. तिला छोटी छोटी 2 मुले होती. या घटनेचे देशभरात तीव्र आणि संतप्त प्रतिसाद उमटले असून इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी संपूर्ण देशभरात सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत इमर्जन्सी व्यतिरिक्त आपले सगळे दवाखाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून त्यांनी कॅन्डल मार्च काढला. हा कॅन्डल मार्च पांढरकवडा रोड, दत्त चौक, जुने बस स्टँड आणि परत आंबेडकर पुतळा या मार्गावरून काढण्यात आला. याचबरोबर IMA पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार मदनभाऊ एरावार आणि खासदार भावनाताई गवई यांना एक निवेदन दिले. पेशंटचा दवाखान्यात मृत्यू झाल्याने डायरेक्ट 302 म्हणजेच खुनाच्या गुन्ह्याची गुन्हा नोंदवणे हे अतिशय बेजबाबदारपणे वागले असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तसेच त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या राजकीय नेत्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी अशी सुद्धा मागणी करीत आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होईल असेही त्यांनी सांगितले. या कॅन्डल मार्च मध्ये यवतमाळतील विविध वैद्यकीय संघटना जसे की महाराष्ट्र ऑर्गनायझेशन ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर्स, निमा यवतमाळ, निमा वडगाव, इंडियन होमिओपॅथिक असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन तसेच इंडियन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटना तसेच यवतमाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना यांचे प्रतिनिधी उपलब्ध होते.